हृदय काम करणार आहे, मूत्रपिंड काम करणार आहे, सगळ्या सगळे जर तोरवा हा तुमचा गुड मॉर्निंग करण्यासाठी असं आपण जोशी कृपया डायमंड इथे स्टेजच्या बरोबर डायमंड या समीर काका जोशी व्हाईस चेअरमन मुख्य कार्यकारी अधिकारी वॉर्मिंग सेशन हो या ठिकाणी रोज चालत राहू आणि शुगर दाला देशाला द्यायचा उपक्रम आहे. आज नाही तर आजची वंदे वंदे संदर्भाचे नाव केलं सर आहे. काळजी घ्यायची आहे, काही लहान मुलं संस्था आहेत. व्हेरी गुड, शेकडोच्या संख्येने आपण याच्यामध्ये सहभागी आहोत. अवकाश व्यवस्थित उपयोग करायचे. फोटोग्राफर फोटोग्राफर हॅलो. हा हा
अपन जन्म माता की भारत माता की वंदे 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 धन्यवाद विशेष अर्बन बैंक के विशेष विशेष आभार हार्दिक अभिनंदन डॉक्टर चिन्मय अरण यांनी ही वक्तव्य पूर्ण केले त्यांचेही हार्दिक अभिनंदन सवन मॅडम आपले मनापासून हार्दिक अभिनंदन व्हेरी गुड डॉक्टर बनारसे मॅडम आणि त्यांचा ग्रुप सायली मेरतकर मॅडम आणि आपली टीम आपल्यासाठी हार्दिक आभार अरुण शिंदे आपले मनापासून आभार खूप छान या ठिकाणी आपण आता चालणं आपलं थांबलेलं आहे एका जागेवर जरी क्रिया कराड अर्बन बँकेच्या या उपक्रमाला आपण जो भरभरून कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक 106 वर्षाची परंपरा असलेली बँक नंतरच वॉकेथॉन दुसरी स्पर्धा मॅरेथॉनची कम्प्लीट केलेली आहे आणि 5 किलोमीटरमध्ये जवळजवळ 1000 स्पर्धकांनी भाग घेतला आणि सर्व स्पर्धकांनी यशस्वीरित्या पार केली आणि ही स्पर्धा होती की जगन्नाथ दीक्षित डॉक्टर जगन्नाथ दीक्षित पुरस्कृत आणि कराड आज डॉक्टर जीसकरांचा जयंतीचा दिवस त्यांच्या स्मृतीबद्दल केलेली होती अशा प्रकारची स्पर्धा सातारा देखील केलेली होती आणि तिथेही 500 जास्त स्पर्धकांनी भाग घेतला. कराड अर्बन बँकेच्या वतीनं दुसरी व्यापकार आयोजन केलेलं होतं की वॉकेथॉन स्पर्धा नाही आहे ही प्रत्येकाची व्यक्तीच्या लाईफसाठी स्पर्धा होती तर आपल्या जीवनाचं निरोगी राहावं अशाच उद्देशानं दररोज 45 मिनटं 5 किलोमीटर वॉक करावा त्याचा लोकांना सवय लागावी अशाच उद्देशानं कराड अर्बन बँकेनं या वॉकेथॉनचं आयोजन केलं होतं. डॉक्टर श्रीकांत जिचकार हे जगामध्ये सगळ्यात जास्त शिकलेले व्यक्तिमत्व होतं. त्यांनी 85 युनिव्हर्सिटीमध्ये 20 डिग्र्या घेतलेल्या होत्या आणि त्यांनीच डायबिटीस आणि ओबेसिटी ह्या विषयावर एक चांगला ग्रंथ लिहिला होता पण तो ग्रंथ काही दिवसांना मागं पडला परंतु आत्ताचे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित या त्यांनी ग्रंथाचा पूर्ण अभ्यास करून परत त्याला पुनरुज्जन दिलं तर गेल्या 10 वर्षापासून डायबिटीस रिव्हर्सल आणि ओबेसिटी ह्या विषयावर त्यांनी प्रबोधन करण्याचं काम चालू केलेलं आहे. पण हे प्रबोधन सर्व जगामध्ये पोचावं त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचावं अशा उद्देशाने त्यांनी याचं पुस्तक लिहिलं आणि वेगवेगळ्या व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. कराड अर्बन बँकेचे डॉक्टर जे जगन्नाथ दीक्षित हे ब्रँड ॲम्बेसिडर आहेत आणि आज हे डॉक्टर श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त जगभरामध्ये 32 देशात आणि भारतातील मुख्य शहरामध्ये या वॉकेथॉनचं आयोजन केलेलं आहे. कराड अर्बन बँकेच्या वतीनं कराड शहरामध्ये आणि सातारा शहरामध्ये याची स्पॉन्सरशिप आहे त्या बँकेने त्यांचं आयोजन केलेलं आहे. आजची स्पर्धा सकाळी 6:30 वाजता चालू झाली आणि 7:30 वाजता संपली आणि या स्पर्धेमध्ये म्हणजे वॉकेथॉन स्पर्धा नाही आहे वॉकेथॉनमध्ये कराडकरांनी सातारकरांनी चांगला उत्कर्ष प्रतिसाद दिला त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. कराड अर्बन बँकेचं माननीय सुभाषराव जोशी माननीय अध्यक्ष डॉक्टर हिरम साहेब व्हाईस चेअरमन सुनील जोशी यांनी सुद्धा आज वॉकेथॉनमध्ये सहभाग घेतला आणि आपण पत्रकार बंधू आणि मित्रमैत्रिणींनी तसंच त्यांना चांगली प्रसिद्धी दिली आणि प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि वॉकेथॉन संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.